संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी बघतोय अतिशय चमचमीत लागते आणि लहान मुलं जर ज्वारीची भाकरी खात नसतील तर खूपच मस्त पर्याय आहे टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा खूपच छान ऑप्शन आहे नक्की करी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग सुरू करूया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची गोळी इडली त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे पाणी घालणार आहोत तर त्या वाटीने आपण दोन वाट्या पाणी घेणार आहोत आणि दोन वाट्याच आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलं आहे पाण्यामध्ये आता आपण एक एक साहित्य ॲड करणार आहोत तर सुरुवातीला चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर भरपूर अशी गावरान कोथंबीर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिरे घेतलेत जिरेसुद्धा घालू या चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चमच्यावर आपल्याला इथे तेल घालायचे तुम्ही बटरचासुद्धा वापर करून घेऊ शकता इथे बटरसुद्धा खूप सुंदर लागतं पण माझ्याकडे सध्या बटर नव्हतं म्हणून मी तेलाचा वापर केला आहे किंवा साजूक तूपसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पीठ सोडायचे पिठामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता जर मुलांना ज्वारीची चव आवडत नसेल तर अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही हे नाचणीच्या पिठाचं सुद्धा करून देऊ शकता मुलांना खूपच पौष्टिक असं ऑप्शन तयार होईल तर छान असं हे मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला उकड काढून घ्यायची हे पीठ आपल्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाण्याचं प्रमाण जेवढं पीठ होतं तेवढंच वापरा जेणेकरून गोळ्या खूप मऊ पडणार नाही आणि खूप घट्टही होणार नाही तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आज आपण हे पीठ असंच वापरणार आहोत पण तुम्ही हे गोळी करून आणि नंतर वाफवून घेतलं तरी चालणार आहे त्याने सुद्धा हे खूप सुंदर होतं पण जर तुमची उकड व्यवस्थित झाली तर परत वाफवायची गरज नाही म्हणून उकड काढतानाच ती व्यवस्थित काढा कच्ची राहता कामाने तर छान असं हे आपल्याला शिजून घ्यायचे तर मस्त शिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता छान चकाकी आपल्या पिठाला आली पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला हे शिजवून घ्यायचे पाण्याचा किंवा ताकाचा हपका देऊन हे तुम्ही वाफवून घेऊ शकता आणि छान थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर यावर पुन्हा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आणि पुन्हा आपण हे मळून घेऊया व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताला तुम्ही थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सुपारी एवढे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत खूप मोठे करू नका जेणेकरून मुलांना खायलाही बरं पडेल तर अशा पद्धतीचे गोळे आपले करून घ्यायचे तुम्ही बघू शकता खूप मोठे केले नाही आहेत मिडियम असे गोळे आपण तयार करून घेतले आहेत हे गोळे तुम्ही वाफूनसुद्धा घेऊ शकता पाण्यावर चाळण ठेवून चाळणीमध्ये वाफून घेऊ शकता पण आपली उकड ही छान तयार झाली आहे म्हणून हे मी वाफून घेत नाही आहे तुम्ही हे वाफून घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं पीठ कच्चं आहे तर थोडंसं वाफून घ्या जेणेकरून खूप छान चवील तर याच पद्धतीने आता आपण सर्व गोळे हे तयार करून घ्यायचे असे गोळे जर तुम्ही रात्री करून ठेवले आणि सकाळी पटपट फोडणी करून मुलांना डब्यामध्ये दिले तरीही खूप मस्त असा पर्याय आहे नक्की घरी ट्राय करून बघा तर आपले गोळे हे तयार आहेत आता आपण फोडणी तयार करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी गावरण मोहरी घ्या त्यानंतर जिरे घालायचे थोडंसं हिंग घालायचं आहे म्हणजे पचनाला हे हलकं होऊन जाईल त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा बारीक कापून घेतलेली शिमला मिरची आणि बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचं आहे भाज्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जसं की मटार आहे गाजर आहे बीट आहे हे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आपल्याला थोडंशा परतून घ्यायचं आहे खूप जास्त मऊ करायच्या नाही तर हलक्याशा आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे चायनीज पदार्थांमध्ये जशा भाज्या आपण खूप जास्त शिजवत नाही त्याच पद्धतीने आपल्याला ह्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण एक एक साहित्य ॲड करूया तर अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद घेतली अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे खूप जास्त घालू नका कारण तर टोमॅटो केचपसुद्धा आपण इथे वापरणार आहोत आणि ते थोडंसं तिखट असतं त्यानंतर घरगुती मसाला घातला आहे अगदी थोडासाच घाला जेणेकरून येईल किंवा सब्जी मसाला वापरू शकता किंवा मॅगी मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि आवडीनुसार टोमॅटो केचप वापरायचं आहे टोमॅटो सॉस नाही तर टोमॅटो केचप तुम्हाला इथे वापरायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी हलकंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करा त्यानंतर आपण जे गोळे तयार केले होते ते सुद्धा आपण यामध्ये सोडणार आहोत तर त्यापूर्वी आपल्याला यामध्ये घालायचे आहे मीठ आणि थोडीशी साखर तर मसाल्यापुरतंच मीठ आपण यामध्ये ॲड केले गोळ्यांमध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं आणि त्यानंतर अगदी थोडीशी साखर आपण यामध्ये टाकली आहे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर गोळे यामध्ये सोडून द्यायचे ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे छान शिजू द्यायचे म्हणजे गोळ्यांनासुद्धा खूप छान चव येईल म्हणून बनवताना गोळे हे छोटे छोटेच बनवा आणि मस्त हे शिजू द्यायचे आहेत त्यावर तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा गावरान तीळसुद्धा वापरू शकता तिळसुद्धा खूप पौष्टिक असतात थोडेसेच घाला कारण सध्या ऊन आहे म्हणून थोडेसे आपण इथे तिळ घातलेत व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्स झाल्यानंतर आपला मस्त चटपटीत असा ज्वारीचा नाश्ता तयार होईल मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी खूपच मस्त बरे आहे किंवा तुम्ही इतर सुद्धा नाश्ता म्हणून बनवू शकता मस्त ते झाले आहेत तुम्ही बघू शकता मऊ लुसलुसित असे आणि बाहेरून अतिशय टेस्टी चटपटीत असे ते झाले आहे नक्की कधी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ हो बघितल्याबद्दल थँक्यू